पोलीस बंदोबस्त असूनही बजाज नगर येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी माथी फिरूंनी 5 दुचाकी जाळल्या, यामुळे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान तयार झाले आहे। बजाज नगर येथे माथे फिरूने काल पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी 5 दुचाकी जाळल्या। एकाच रात्री दोन ठिकाणी दुचाकी पेटून माथे फिरूने एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिलंय। काल रात्री पहिली घटना घडली ती तनवानी विद्यालयालगतच्या स्वाध्याय केंद्राजवळ। येथील गीतामाई हाऊसिंग सोसायटीमध्ये पाराजी कुबेर आणि कृष्णा भागुबा यांच्या दोन दुचाकी या माथे फिरून जाळल्या। सदरील घटनेची माहिती मिळताच डीसीपी वसंत परदेशी आणि एसीपी आर्यम हाके यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 70 कर्मचाऱ्यांचा ताफा 10 स्थळावर पहारा देत होता। परंतु असं असतानाही एवढ्या कडक बंदोबस्तात माथे फिरून दुसऱ्या ठिकाणी ही दुचाकी पेटवली आणि ही घटना घडली ती अवघी पोलीस चौकीपासून हकेच्या अंतरावर असलेल्या आरएल 177 या कॉलनीमध्ये। बजाज नगर येथील मोठा देवी मंदिर शेजारी पोलीस चौकी आहे आणि त्यापासून हकेच्या अंतरावर आरएल 177 ही सोसायटी आहे। या सोसायटीमध्ये रात्री 2 सुमारास अज्ञात माथे फिरून 3 दुचाकी वाहने जाळली। नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे एक अल्टो कार आणि 2 दुचाकी वाचवण्यात त्यांना यश आलं। बजाज ऑटो कंपनीचे कामगार किशोर शेलकर यांच्याकडे जवळपास 8 ते 10 भाडेकरू येथे राहतात। या भाडेकरू कामगारांनी आपल्या दुचाकी 5 फूट उंच असलेल्या तार कंपाऊंडमध्ये रोजच्या प्रमाणे उभ्या केल्या होत्या। मात्र अज्ञात माथे फिरून रात्री 2 ती पेटवून दिल्या। यामध्ये विष्णू मुळे, सुनील पांचांग, सटवाजी राक्षे यांच्या दुचाकी पूर्णपणे जाळल्या, तर शेजारीच उभी असलेली अल्टो कार MH 2033-07 आणि दुचाकी MH 2069-85 नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे या आगीच्या भक्ष्यातून वाचली। पोलिसाचा कडक बंदोबस्त असतानाही माथे फिरून या जाळलेल्या दुचाकीमुळे आता पोलिसाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नागरिकांमध्ये मात्र यामुळे भीतीचं वातावरण आहे। पोलीस प्रशासनाकडनं मदतीचं आवाहन करण्यात आलंय। काल मी गावी गेलो होतो, काल 6:30 गावाकडून आलो, नंतर मग आराम केला, मी जेवण घेऊन केल्यानंतर आराम केला, नंतर आरडाओरडा झाला, नंतर खाली येऊन बघतो तर गाडी जळत होती। नंतर आम्ही रुमालकानी आणि त्यांनी बोर लावला, तरी आम्ही बकेटीने पाणी मारलं, नंतर मग आग विझवली। मी गौर इंजिनियर्समध्ये काम करतो, रात्री कामाला नंतर मी गाडी लावली आणि घरी जेव्हा गेलो झोपलो। त्यानंतर अचानक आग लागल्यामुळे आम्हाला बाहेर आलो तर पुऱ्या गाड्यांना आग लागली होती, आम्ही पाणी टाकून विझवलं गेलो। तरी कृपा करून असं दुसरं होऊ नये वा दक्षता घेऊ सर। मी इथला घरमालक आहे, माझ्याकडे 10 भाडेकरी आहेत आणि इथे जवळजवळ 10 ते 12 गाड्या असतात। तरी गाड्या जाळणे सत्र जवळजवळ 5 वर्षापासून सुरू आहे। यात पोलीस पूर्ण हतबल झालेले आणि नागरिक पूर्ण परेशान झालेले। तरी पोलिसांना हे सापडत का नाही याचं थोडंसं लोकांना हे वाटतं की पोलिसांना अजून हा माणूस सापडत का नाही। 6:30 ड्युटी करून आल्यानंतर मी गाडीमध्ये लावली आणि वर झोपलो। 1:15 पाहतो माझी गाडी खाली जळालेली होती आणि लोकांनी मला जेव्हा सांगितलं की तुम्ही गाडी जळाली, मी तसंच पडत आलो खाली आणि बघतो गाडीची राख झालेली होती। ते पाहून सर्व लोक जमा झाले आणि पाहतो पोलीस आले आणि पोलीस म्हणतात तुम्ही आम्हाला पण सहकार्य करायला पाहिजे। असे पाहून सर्व लोकांना आश्चर्य वाटते की पोलिसांना आजपर्यंत का सापडत नाही। सकाळी पण पोलीस ते मोठे आयुक्त आले होते, तर त्यांना पण आम्ही विनंती केली बा आजपर्यंत एवढ्या गाड्या जाळतात आपल्या सापडत नाही। ते आम्हाला म्हणतात की बस तुम्ही तर आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, पण आम्ही काय करू शकतो, आम्ही कामाला ड्युट्या करायचे काय गाडीच्या लक्ष पोलीस चोरांकडे।